पेडण्या मनीस निर्मित आपत्ती झाला वय, सत्ताधाऱ्यांनी कानार कॅस ओढला वय, पेडण्या खर पावसात झाल्या अवतिकायाचो विषय घेऊन पेडण्याचो गोवा फॉरवर्डाचो अध्यक्ष दीपक कलंगुटकारान पत्रकार परिषदेत थळाव्या सत्ताधारी आमदाराचेरी उतरांचे फार पेटायले. विजय सरदेसाय वेगवेगळ्या तालुक्यांनी वचून लोकांच्यो कागाळी आयकून घेता. विधानसभेत तो सामान्य लोकांचे हे प्रश्न मांडटलो खंय. 13 जुलयाक तो पेडण्या येऊन लोकांच्यो समस्या आयकून घेतलो. देखून लोकांनी ह्या जनता दरबाराक येवपाचो उलो गोवा फॉरवर्डाचो पेडण्याचो अध्यक्ष दीपक कलंगुटकारान मारला. तशेंच पेडण्यात हुमकळत आशिल्ल्या वेगवेगळ्या विशयांचेरूय ताणें टिका केल्या. पळयात आसतलें की गोंयभर वेगवेगळ्या तालुक्यांसून आमचे पार्टीचे प्रेसिडेंट बा विजय सरदेसाय यांच्यानी तालुका वायज एक लोकांचे ग्रिव्हन्सीस आयकपाचो एक चेन स्टार्ट केल्ली आनी तेतूर अनेक तालुके कंप्लीट केले तेणें. तेचोच भाग म्हणून पेडणे तालुक्यान येत्या त्या शेनवारा 13 जुलय पेडणे गेस्ट हावस जे रेस्ट हावस म्हणून आदी पासून फामाद आसा सरकारी गेस्ट हाऊस हंगासर सकाळी 10:30 ते 12:30 आयोजित केल्लो आसा. मुद्दमून हो जे गोंय विधानसभेचे असेंब्ली सेशन जे येणारे आसा ह्या जुलै म्हयन्यान त्याच्या संदर्भान वेगवेगळ्या वाठारांसून वेगवेगळे सामान्य जनतेक भेटसणारे काही प्रश्न समस्या निर्माण जाल्ल्यो आसतात त्यो तेचेर आवाज उठोवपाक तेचेर असेंब्लीन प्रश्न काडपाक संदर्भानूच ताचो मूळ उद्देश आसा. पेडण्यान अनेक विशय आसात. जेन्ना हांगासून काही लोक आमचे पणजेचे सेंटर ऑफीस आसा हांगारूय तो बुधवारा दर बुधवाराच्या बुधवारा लोकांक अवेलेबल आसता थंय वयता. आयज जेन्ना हांगासून चड संख्या वचपाक लागली तेन्ना तकलेनसून दिल्लो विशय हो की आमी पेडण्यानूय करया म्हणून. सो तेच औचित्य साधून आमी 13 तारीख व साधारण जनतेक मेळपाक इंटरॅक्शन करपाक आनी समस्या आयकून घेवपाक आमी हो कार्यक्रमाचें आयोजन केल्लें आसा. हांगर समस्या अनेक लोकांच्यो आसात त्या समस्यांनी हांव वचना कारण शेनवारा दीस जे लोकांच्यो समस्या तेच आयकून घेवपा फाटलो आमचो उद्देश आसा. पण जेन्ना असेंब्ली सेशन चालू आसता तेन्ना सगळे प्रश्न येऊ शकनात हे कळटा आमकां. पण काही जे प्रश्न असतात ते येतले पण काही प्रश्न जे येना त्यांचो ते स्वतः आणि त्यांचे ऑफिस हे पर्सनली पाठपुराव करतात आणि कित्येक लोकांक पेडण्यातील लोक सुद्धा ह्याच्या पहिली सुद्धा जे गेलेले असतात त्यांचे जर 10 जण गेले जाल्यार 5 जणांचे सुद्धा प्रश्न सुटावे झाले असतात. कशा उत्तर गोयात जर आम्ही पळोवपाक गेले जाल्यार सगळेच सत्ताधारी आमदार असतात. एक विरेश बोरकर आणि आमचा ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा सोडलो जाल्यार उत्तरेत विरोधान एकूय आमदार ना आणि सगळे आसा ते सत्ताधारी आसा. आम्ही पेडण्यात सुद्धा पहिले जाल्यार दोघूय जे आमदार आसा ते सत्ताधारी आसात आणि अशी एक त्यांच्यानी एक आपलो समज करून घेतला की सत्ताधारी आमदार म्हणजे असेंब्लीन आवाज वगैरे उठवप नाका की नाही आणि सामान्य जनतेची खरी फसवणूक खंय जाता जाल्यार हांगासर जाता आणि तेजी अनेक उदाहरणं असतात. ह्या पावसान सुद्धा आम्ही ज्या ज्या भागांचेर आम्ही पळयल्या जे एक नॅचरल कॅलॅमिटी घडल्या त्याका आम्ही नॅचरल कॅलॅमिटी म्हणू शकनात. ती जाणीवपूर्वक केल्ली अशो कॅलॅमिटीज असतात त्यो आयकनात म्हणून त्याचा अर्थ की त्याने स्वतः ते हे केलं ॲडमिट केलेलं असं की आपल्याक ते आयकनात आमदारच म्हटलेलं आमदार कमी पडता असं त्याने म्हटलं ना आपल्या आयकनात म्हटलं दोन्ही आमदार कमी पडता का एकच पडता. दुसरो आमदार म्हाका नको दुसरो आमदार अजूनपर्यंत म्हणता की लेट मी स्टडी आपल्या अभ्यास करपाक जाय म्हणटा तो अजूनही अभ्यासूच करता तो हॉस्पिटलान येऊन गेला आणि तो कमिटमेंट देऊन गेला की कितल्या महिन्यांचं तुम्ही असले कितल्या महिन्यांचं ते स्टार्ट करता म्हणून. दुर्दैवाची गोष्ट अशी की तो थंय येऊन गेलो थंय साधारण 2 वर्सां पहिली त्या इलेक्शनाच्या पहिली ते डायलिसीस युनिट स्टार्ट केला तेथून मोठं गाजो वाजो करून जसे आम्ही हॉस्पिटलचे इनॉग्रेशन करतो असे केले पण फक्त पैसे झाले डायलिसीस युनिट आहात 6 खाटी आहात पहिली 3 असल्यो आता 3 वाढवल्यात 10 जर त्याची किंमत अजून जर पैसे आहात त्यांच्याकडे करंट ना एक त्यांना जनरेटर दिल्लो तो सुद्धा उखलून येलो जनरेटर ही थंय त्या हॉस्पिटलाची ह्या जो डायलिसीस युनिट स्टार्ट केला आणि हालीच्या जर हेतून पळयलो आम्ही अंडर केबलिंग केला पण तेथून पळयलं जाल्यार जी केन्ना लायट वचनासली इतल्या वर्सात ती ह्या वेळाचेर ह्या जूनाच्या म्हयन्यान केल्या आणि डायलिसीस जेन्ना स्टार्ट करता तेन्ना एकदा शटडाऊन वचप एकदा लायट वचप कितें समस्या आसतली ह्यो त्या डॉक्टरांक त्या पेशंटांक खबर आसा त्या समस्या कडेन त्याच्यांनी ढुंबनूय पळयलें ना किंवा एखाद्या सुद्धा थंय जे कोण गेल्ले वांगडा बरोबर जे शो ऑफ करप त्यांच्यानी सुद्धा ती त्याच्याकडे मांडले ना त्या कळना कारण तो स्टडी ऑल दीस थिंग्स
कळ्ळें न्हू. ते तेंकां थंय जनरेटर ना जाल्यार तेंकां पर्मनंट तेंकां थंय कनेक्शन जाय, तेंकां लायट दिता हें हॉस्पिटल सी एस सी दिता. इट हॅज नथींग टू डू वीथ हांवें तेंकां विचारलें आनी तेंकां जनरेटर मेळोवन दिवप किंवां तेंकां इलेक्ट्रिसिटी. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आनी संगीता ओली.